हेलो फ्रेंड्स, मी आहे अर्जुन हरिचंद्रे. यू आर वॉचिंग युअर फेवरेट यूट्यूब चॅनल हरिचंद्रेज मॅजिक ऑफ इंग्लिश. तर आज विद्यार्थी मित्रांनो, मी एक नवीन मॅजिक ट्रिक तुमच्याशी शेअर करायला जाणार आहे. आणि ती आहे विद्यार्थी मित्रांनो, अ डिफरन्स बिटवीन हु विच, म्हणजे हु व्हर्सेस विच. तर बोथ आर द रिलेटिव्ह प्रोनाऊन्स. विद्यार्थी मित्रांनो, हे दोन्ही रिलेटिव्ह प्रोनाऊन्स आहेत. आणि स्पीकिंग इंग्लिशमध्ये विद्यार्थी मित्रांनो, हु आणि विचचा वापर करून अशी कुठली वाक्य आपण ह्या ठिकाणी ती जोडतो आणि ती इंग्लिशमध्ये ह्या ठिकाणी बोलत असतो. तर मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डेली रुटीनमध्ये खूपच महत्त्वाचा असणारा असा हा पॅटर्न आहे. आणि हु आणि विचमधला त्यासाठी आपल्याला डिफरन्स समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण अशी वाक्य आपण आपल्या डेली रुटीनमध्ये नेहमीच बोलत असतो, पण बऱ्याच वेळेस आपल्याला हा डिफरन्स माहीत नसल्यामुळं किंवा हु कुठल्या वाक्यात वापरायचे आणि विच कुठल्या वाक्यात ह्या ठिकाणी वापरायचे किंवा कोण केव्हा बोलायचे हे आपल्याला समजत नाही. आणि म्हणून आपण काही वाक्य मध्येच बोलता बोलता काय करतो विद्यार्थी मित्रांनो, ते बोलणं ह्या ठिकाणी बंद करतो. कारण ॲक्च्युली त्याच्यामधला जो डिफरन्स माहीत नसल्यामुळे ह्या ठिकाणी घडत असतं. तर आज आपल्याला काही मिनटामध्ये विद्यार्थी मित्रांनो, हो आणि विच हे जे रिलेटिव्ह प्रॉनाऊन्स आहेत, हे स्पीकिंग इंग्लिशमध्ये इंग्लिशमध्ये बोलताना आपण केव्हा आणि कशी वापरू शकतो तेच आपल्याला ह्या ठिकाणी पाहिजे. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला ह्या ठिकाणी सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि माझ्या येणाऱ्या अविरत व्हिडिओंचा आनंद घेणं पण विसरू नका. तर पाहूया विद्यार्थी मित्रांनो, जे हू आहे तर हू व्यक्तींसाठी या ठिकाणी वापरलं जातं, हे रिलेटिव्ह प्रॉनाऊन. आणि विच हे जे रिलेटिव्ह प्रॉनाऊन आहे ते विद्यार्थी मित्रांनो वस्तूंसाठी वापरलं जातं. ॲक्च्युली दोन्हींचाही अर्थ एकच आहे, जो जी ज्याने जिने ज्यांनी, याच्यासाठी हु आणि विच ह्या ठिकाणी दोन्ही वापरलं जातं. परंतु याच्यामध्ये असणारा डिफरन्स जो आहे तो समजून घ्या. व्यक्ती येत असेल तर हुचा उपयोग करा, आणि वाक्य बोलताना जर वस्तूचा उल्लेख ह्या ठिकाणी आपण करत असेल तर विच वापरा. फॉर एक्झाम्पल, काही एक्झाम्पल्स पाहू आपण. हत्तीने अनेक डॉक्टरांना बोलवले आणि बोलवले ज्यांनी वेगवेगळ्या औषधी सुचवल्या. तपास, सपोज तुमच्या समोर या ठिकाणी वाक्य आहे विद्यार्थी मित्रांनो, तिने अनेक डॉक्टरांना बोलवले आणि ज्यांनी वेगवेगळ्या औषधी सुचवले. आता बघ इथं ज्यांनी आहे, ज्यांनी ओके. तर पहा आता आपल्याला नेमकं हू वापरायचं की विच वापरायचं आधी कन्फर्म करणे. का ज्यांनी हे कोणाबद्दल आलेले, पहा तिने अनेक डॉक्टरांना बोलवलं, म्हणजे या डॉक्टरनी काय केलंय, का अनेक वेगवेगळ्या औषधी काय केलेल्या सुचवलेल्या. म्हणजे डॉक्टर हे कोण आहेत विद्यार्थी, म्हणजे व्यक्ती आहेत. आणि व्यक्ती आहे तर कन्फर्म आहे आपल्याला वाक्यामध्ये हू वापरून ते वाक्य आपल्याला बोलायचंय. हे रिलेटिव्ह प्रोनाऊन वापरायचे. फॉर एक्झाम्पल, आता पहा दोन वाक्य आहेत आणि ते हू किंवा विचने ह्या ठिकाणी जोडलेले असू शकतात. वस्तूबद्दल येत असेल ते रिलेटिव्ह प्रॉनाऊन्स, तर विद्यार्थी मित्रांनो विचचा वापर करा. व्यक्तीबद्दल येत असेल तर हू वापरा. तिने अनेक डॉक्टरांना बोलवलं. आता आधी हे वाक्य क्लिअर करा. पहिलं बोलवलं हे वाक्य महत्वाचं आहे. ल आलेलं आहे, लो लिहिलेला ल, तर तुम्हाला माहित आहे का हा सिम्पल पास्ट टेन्स आहे. त्याच्या मराठी वाक्या शेवटी लो लिहिल्याने शेवट होतो. तिथं भेटू वापरायचं आहे सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब. तिने म्हटल्यानंतर शी, बोलवलं म्हणल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कॉल, त्याचं भेटू कॉल्ड. शी कॉल्ड, शी कॉल्ड, शी कॉल्ड मेनी डॉक्टर्स, अनेक डॉक्टरना बोलवलं. शी कॉल्ड मेनी डॉक्टर्स. हु, आता ज्यांनी काय घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, हु सुचवल्या किंवा सुचवली एखादी गोष्ट त्याला काय हु सजेस्टेड. हा एक मिनिट, सी कॉल्ड मीनी आहे आपण इथं काय म्हणू, अनेक डॉक्टरना सेव्हरल, ओके खूपसे डॉक्टर. सी कॉल्ड सेव्हरल डॉक्टर्स हु सजेस्टेड, वेगवेगळ्या म्हटल्यानंतर व्हेरियस, आणि औषधी म्हटल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मेडिसिन्स. तर पहा तिने अनेक डॉक्टरना बोलवले ज्यांनी वेगवेगळ्या औषधी सुचवल्या. शी कॉल्ड सेव्हरल डॉक्टर्स हु सजेस्टेड व्हेरियस मेडिसिन्स, असं आपण या ठिकाणी हुचा उपयोग करू शकतो. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो सेकंड,
निकाल वही आनली बुक म्हणू आपण पुस्तक म्हणू मी काल गोष्टीचं पुस्तक आणलं गोष्टीचे पुस्तक आणले मी गोष्टीचे पुस्तक आणले मी जे गोष्टीचे पुस्तक आणले जे काल हरवले जे काल मी हरवले म्हणू आपण मी हरवले ओके तपा मी जे गोष्टीचं पुस्तक आणले जे काल मी हरवले आता पहा मी जे गोष्टीचं पुस्तक आणले आता आणले म्हटल्यानंतर पहिली गोष्ट विद्यार्थी विचारली इथं काय माहिती का व्ही टू आहे सिंपल पास्ट आहे काय आणलेलं काय ब्रॉट व्ही टू ब्रिंग आणि त्याचं व्ही टू काय ब्रॉट आय ब्रॉट अ स्टोरी बुक तर मी गोष्टीचे पुस्तक आणले असं म्हणू आपण मी गोष्टीचे पुस्तक आणले जे काल मी हरवले आता जे आता पहा जी जो जी जे पण म्हणू शकतो आपण जे जो जी येणाऱ्या वाक्यामध्ये हो आणि विशेष वापरू शकतो तर जे कशाबद्दल विद्यार्थी मित्रांनो पुस्तकाबद्दल आहे आता पुस्तक म्हणल्यावर काय झालं थिंग झाली आणि थिंग झाली म्हणून आपल्याला काय वापरायचं विच आय बॉट अ स्टोरी बुक विच आय लॉस्ट यस्टरडे आय बॉट अ स्टोरी बुक विच आय लॉस्ट यस्टरडे ओके किंवा मी असंही बोलू शकतो आय बॉट अ स्टोरी बुक विच लॉस्ट यस्टरडे ओके नेक्स्ट त्याच्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो मी मुलगी पाहिली जी सुंदर होती मी मुलगी पाहिली जी सुंदर होती पहा विद्यार्थी तर पुन्हा काय आलंय जी आलंय जी आता पाहूया आपण मी मुलगी पाहिली आता हे पहिलं वाक्य बोलू शकतो सिंपल पास्ट टेन्स आहे लो लिहिलेले आय सॉ सी म्हणजे पाहणे त्याचं मी टू सॉ पाहिली आय सॉ काय पाहिली मुलगी अ गर्ल जी जी साठी काय आता हु किंवा विच येऊ शकतं विद्यार्थी मित्रांनो जी साठी आता हु घ्यायचं की विच कारण गर्ल काय आपल्याला जे रिलेटिव्ह प्रोनाऊन कुठलं वापरावं लागणार गर्ल साठी व्यक्तिवाचक हु आय सॉ अ गर्ल हु वॉज होती साठी was beautiful I saw a girl who was beautiful मी माणूस पाहिला जो अंध होता आता मी माणूस पाहिला आणि जो अंध होता हे वाक्य कसं बोलणार आहे आपण I saw a man आता मॅन बद्दल येते जो म्हटल्यानंतर माणूस माणसाबद्दल आहे म्हणून काय घ्यायचंय who was man किंवा अंध होता असं म्हणूया आपण who was वॉज ब्लाइंड मी मुलगा पाहिला जो वेडा होता आय सॉ अ बॉय हू वॉज मॅड तर पहा विद्यार्थी मित्रांनो वस्तू आणि व्यक्तीमध्ये असणारा या ठिकाणी जो फरक आहे तो आपल्याला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे और एक अजून एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहू कमी पेन विकत घेतला जो काल हरवला आता आय आता विकत घेण्याला काय विद्यार्थी मी पेन विकत घेतला आय विकत घेण्याला काय बॉट अ पेन मी काय विकत घेतला पेन जो काल हरवला आता जो म्हटल्यानंतर विद्यार्थी पेन साठी काय येणार आहे विच कारण पेन बद्दल या ठिकाणी आपल्याला काय विच वापरायचं आहे पेन काय वस्तू आहे तर आय बॉट अ पेन विच लॉस्ट यस्टरडे तर पहा विद्यार्थी मित्रांनो हा हु आणि विच मध्ये असणारा डिफरन्स निश्चितच तुमच्या लक्षात आला असेल फक्त लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो का हु आणि विच वापरताना फक्त त्या वाक्यामध्ये जे रिलेटिव्ह प्रोनाऊन जे आलेलं आहे ते कशाबद्दल आलेले व्यक्तीबद्दल असं आलं असेल तर या ठिकाणी हु वापर हु यूज करून ते वाक्य बोला आणि वस्तूबद्दल या ठिकाणी आलं असेल
ते रिलेटिव प्रोनाउन तर विच वापरून ते वाक्य या ठिकाणी तुम्ही बोला तर निश्चितच विद्यार्थी मित्रांनो हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर याच्यामध्ये डिफरन्स याचं मधलं असणारं कन्फ्युजन आपलं दूर झालं आहे आणि त्याचबरोबर हा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एक लाईक तर या ठिकाणी कराच त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला हेड कॅन गो आणि विच मधला हेड कॅन जर डिफरन्स समजला असेल हे माझ्या लक्षात येण्यासाठी तुम्ही एक हू आणि एक विचचं वाक्य या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल तर तुम्हाला मी शिकवलेलं हा जो दोन्हीमधला डिफरन्स तुमच्या लक्षात आला आहे तर विद्यार्थी मित्रांनो मी तुमच्या कमेंटची या ठिकाणी वाट पाहत आहे थँक्यू.